विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रकरण एक चा प्रैक्टिस सेट 1.1 पाहिला, प्रैक्टिस सेट 1.2 पाहिला, आता आपण प्रैक्टिस सेट 1.3 पाहतोय। बरं, तर इथे प्रैक्टिस सेट 1.3 मध्ये काय सांगितलंय, राइट द फॉलोइंग रैशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म, म्हणजे ज्या परिमेय संख्या दिले, रैशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या, त्या परिमेय संख्या कशामध्ये लिहायचे, दशांश रूपामध्ये लिहायचे। त्यातला पहिला एक्झाम्पल काय दिलंय बघा, पहिला एक्झाम्पल आहे 9/37। आता याचं उत्तर दोन पद्धतीने काढता येतं, आपली सोपी पद्धत 9/37। ऍक्च्युली यात छेदाचे 100 तयार करायचे असतात, ते पुढे तुम्हाला सांगेन कसे करायचे ते, याचे 100 तयार करता येणार नाहीत आपल्याला, त्यामुळे आपली नेहमीची पद्धत करायची। आता 37 पाढा येणार नाही म्हणून मी पाढे ऑलरेडी लिहून लिहिले की जेणेकरून आपल्याला 37-42 पाढे येणार नाहीत, 13-14 पाठ असतात, पण सर्वच लिहून ठेवले की जेणेकरून कुठलीही प्रकारची चूक नाही झाली पाहिजे, म्हणून 37 आणि 42 याचे पाढे तयार केले, 13-14 तुमच्या पाठच आहे। आता इकडे लक्ष द्या, कसं सोडवतो आपण, 37 ने 9 ला भाग जाईल का, म्हणजे पहिला भाग कशाचा लावतो आपण रे, शून्याचा। कळत इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम, 9 चे 9 तसेच। आता काय करतो, पॉइंट, डेसिमल पॉइंट। आता इथे काय करायचं, पॉइंट दिल्यानंतर काय घेतो आपण, शून्य। आता 37, आता 37 च्या पाड्यामध्ये बघा, 37 × 2 = 74, 37 × 3 = 111। आता इथे 90 आहे, 90 म्हणजे 74 आणि 111 मध्ये, मग 111 वजा होतील की 74 वजा होतील रे, 74 म्हणजे इथे कितीचा भाग लागेल, 2 चा, किती वजा किती येणार आहे, 74। आता इथे 10 × 4 गेले 6, अच्छा रे 9 × 8 गेला 1 राहिला, वरून घेतले 0, आता किती झाले 160। आता 160 कुठे आहेत बघा, 37 × 1 = 37 × 2 = 74, 37 × 3 = 111, 37 × 1 = 48, 37 × 5 = 145। आता कशाचा भाग, कशा काय वजा होईल, 185 वजा होतील की 148 148 वजा होतील, 1, 2, 3, 4, 4 चा भाग लागेल 148। आता 10 × 8 गेले 2, अच्छा 7 × 5 गेला 1, 1 गेला 0, वरून घेतले 0। आता 120 कशाचा भाग लागेल, 1, 2, 3, 148 वजा होतील की 111 म्हणजे 3 चा भाग लागेल 111। 10 × 1 = 9, 2×2 इथे 0। आता नीट लक्षात ठेवा, इथे तुम्ही 0 घेणार आहे, इथे ज्या वेळेला 0 घ्याल त्यावेळेला ही संख्या तयार होते बघा 90, परत हेच परत येणार, तुम्ही 90 घेतलं की परत कशाचा भाग लागणार आहे माहिती तुम्हाला, एक सोडवून दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल, परत तुमचा 2 चा भाग लागणार आहे, परत किती येणार आहे तिथे 74, परत वजाबाकी किती राहणार आहे 16, परत 0 घेणार तुम्ही, परत कशाचा भाग लागणार 4 चा। बरं, त्याच्यानंतर शिल्लक किती राहणार आहे 12, त्याच्यानंतर कितीचा भाग लागणार आहे 3 चा, 3 ला किती येत आहेत 111, आणि वजाबाकी परत किती येणार आहे माहितीये तुम्हाला 90 येणार आहे, परत इथे 90 तयार होणार, कळतंय ना, म्हणजे इथे 243 नंतर परत 243 झाले, म्हणजे हा जो गट आहे, हा जो गट आहे तो पुन्हा पुन्हा येणार, परत तुम्ही सोडवत गेला की परत इथे 243 म्हणजे अशा प्रकारे हा गट येते येत जाणार, म्हणजे हा एक गट आहे आणि हा एक गट आहे, असा गट पुढे 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 येत जाणार। तर अशा वेळेला काय करतो आपण, इथे 0.243 ला आडवे रेषा ओढायचे, याचा अर्थ हाच गट पुन्हा पुन्हा येणार, याच 3 संख्येचा गट पुन्हा येणार आहे 243 243 243, म्हणून लिहिताना 1 लिहायची आणि आडवे रेषा ओढायची, याचा अर्थ काय होतो की तोच गट काय येणार आहे 243 चा पुन्हा पुन्हा येणार आहे। लक्षात येत आहे, लिहा पटकन एक्झाम्पल, झालं की सांगा मला, वेळ घालवायचा नाही। झालं, आता दुसरं एक्झाम्पल बघा, सर्वांनी लिहिलं, इथे एवढं जायची पुढे गरज नाही,
ते नऊच्या इथे थांबला तरी चालेल तुम्हाला समजण्यासाठी. मी पुढे 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 गेलो. दुसरं एक्झाम्पल आहे 1842 म्हणजे काय करणार आहे 18/42 असं एक्झाम्पल आहे. मग आता काय करूया आपण, पहिल्यांदा कशाचा भाग लागेल तुम्हाला माहिती आहे, कशाचा भाग लागणार आहे पहिल्यांदा कशाचा भाग लागणार, शून्याचा, शून्य. परत 18 तसेच लक्षात ठेव. आता पॉइंट, आता शून्य. आता 42 पाड्यामध्ये 180 1, 2, 3, 4 आणि 5 बघा आता इथे या दोन संख्येमध्ये 168 आणि 210 या दोघांमध्ये लहान कुठली आहे 168 म्हणजे कशाचा भाग लागला 4 वजा 10 8 गेले 2 8 6 1 7 गेले 1 0 बरोबर. आता वरून घेतले 0. आता 120 कुठे आहेत बघा, बघा 42 84 आणि 126 126 मोठे होते म्हणजे 42 2 84 कशाचा भाग लागेल 2 84 10 4 गेले 6 12 9 गेले 9 10 11 12 म्हणजे किती राहिले 36 परत 0 घेतले आपण बरोबर. आता 360 कुठे येतात बघा 336 आणि 378 या दोघांच्या मध्ये येतात. मग कशाचा भाग लागेल 8 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग लागेल 336 10 6 गेले 4 वजाबाकी येते ना बाळांनो सर्वांना 7 4 गेले 2 आणि इथे काय येईल 0 परत घेतले 0. आता 240 कुठे आहेत बघा 240 इथे 252 आहे तिथे 210 आहे म्हणजे कशाचा भाग लागेल 1 2 3 4 5 5 भाग लागेल बरोबर. किती आलाय 5 ने 1 2 3 4 5 210 वजा 0 4 गेला 3 0 वरून घेतले 0 आता 300 झाले. 300 कुठे येतात बघा 294 आणि 336 म्हणजे 294 1 2 3 4 5 6 7 इथे लिहायला विसरू नका 294 10 4 गेले 6 10 10 गेले 0 अच्छा लय 3 गेले 0 आता इथे 7 आता कशाचा भाग लागेल 42 2 84 म्हणजे इथे 1 भाग लागेल आहे की नाही 42 10 2 गेले 8 अच्छाला 1 7 5 गेले 1 आता नीट लक्षात ठेवा बघा इथे 18 आले इथं 0 तुम्ही घेतले की ही संख्या तयार होणार कळतंय का. त्यामुळे हाच गट परत पुढे येणार 4 2 8 5 7 1 कळतंय कसं ओळखायचं ते बघा हेच परत इथे आलंय 0 घेतल्यानंतर आले ना 18 परत म्हणजे 0 घेतले की 180 झाले म्हणजे याचं उत्तर काय 0.428571 आणि अर्वेश लक्षात येते पटकन करा झालं सर्वांचं. आपण तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत माझ्या बरोबर लिहायचं वेळ घालवायचं नाही तीस. आता पुढचे एक्झाम्पल सोपे आहे कारण आता 13-14 पाढा तुम्हाला येतो. तिसरं एक्झाम्पल आहे 9/14 काय आहे 9/14 माझा काय होईल पहिला आपले स्टेप 0 भाग लागेल बरोबर की नाही 9/9 तसेच इथे पॉइंट इथे 0. आता 14 2 28 14 3 42 14 4 56 14 5 70 14 7 84 आणि 98 पुढे येतात ना मग 84 चा भाग लागेल म्हणजे किती रे 14 7 84 10 4 गेले 6 राहिले 9 9 गेले 0 वरून घेतले 0 आता कशाचा भाग लागतोय बघा 14 2 28 14 3 42 14 4 56 काय 70 मोठे 14 4 56 10 6 गेले 4
त्याच्यानंतर सातून सहा गेले शून्य, आता चौदा दुने अठ्ठावीस, चौदा त्रिक बेचाळीस, बेचाळीस पण मोठे आहेत म्हणजे चौदा दुने अठ्ठावीस, दहातून आठ गेले दोन, चारातून तीन गेला एक, आता किती राहतील परत त्याच्यावरती शून्य घेतले एकशे वीस, एकशे वीस बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ, इथे एकशे सव्वीस, चौदा नब्बे एकशे सव्वीस येत आहे, चौदा काय अठ्ठे एकशे बारा, दहातून दोन गेले आठ, अच्छा लय, दोनातून दोन गेले शून्य आणि इथे शून्य लिहिता ना सर्वे, कोणाला काय प्रॉब्लेम, आता काय करायचं शून्य घ्यायचं, आता ऐंशी, चौदा दोन अठ्ठावीस, चौदा त्रिक बेचाळीस, चौदा चौक छप्पन, चौदा पंच सत्तर आणि इथे बघा चौदा सात चौऱ्याऐंशी येते म्हणजे कशाचा भाग लागेल सत्तरचा, चौदा पंचे किती सत्तर शून्य आणि इथं एक, आता शून्य, आता शंभर इथे बघा अठ्ठ्याण्णव आणि इथे एकशे बारा आहे, चौदा दोन अठ्ठावीस, चौदा त्रिक बेचाळीस, चौदा चौक छप्पन, चौदा पंच सत्तर, चौदा सात चौऱ्याऐंशी, चौदा सात ते अठ्ठ्याण्णव, सात बरं, म्हणजे किती शिल्लक राहतील, दहातून आठ गेले दोन, दहातून दहा गेले शून्य आणि इथे शून्य म्हणजे किती येणार, आता इथे दोन येईल, आता चौदा इतके चौदा किती शिल्लक राहतील सहा, आता नीट लक्ष द्या, आता इथे सहा आले बघा, इथे शून्य घेतले की तुमचे साठ तयार होते म्हणजे इथे थांबलाय, म्हणजे कुठून पुढे येणार आहे, या चार पासून संख्या पुढे पुढे येणार आहे, म्हणजे शून्य पॉईंट सहा चार दोन आठ पाच सात एक याच्यावरती आवरती, कळत ना, तिथून परत पुढे 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 संख्या येणार आहे, लक्षात येते का, इथे साठ आले बघा, इथे साठ आले, पहिला भाग आपला सहाचा गेलाय पण इथून पुढच्या या संख्या काय होणार आहेत, पुढे 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 काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत, कळतंय, सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित, इथे बघायचं कुठे पती संख्या रिपीट होत होते, लिहिताय ना, आता कुठलं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर चार, एक्झाम्पल नंबर चार आहे वजा एकशे तीन भागिले पाच, आता लक्षात ठेवा आणखी एक चूक होण्याची शक्यता, जेव्हा वजा चिन्ह देतात तेव्हा उत्तरामध्ये वजा लिहून ठेवायचं, कारण भाग घालवताना आपण वजा लिहिणार नाही, उत्तरामध्ये लिहायचं, म्हणजे काय येणार एकशे तीन भागिले पाच, बरं, मग कसं सोडवले, पाच दुने दहा, वरून घेतले तीन, आता कशाचा भाग लागेल शून्याचा, पाचने तीनला भाग जातो का, नाही, म्हणजे काय येईल शून्याचा भाग तीन, आता काय येईल डेसिमल पॉइंट आणि पाच सहा तीस, कळतंय का, म्हणजे उत्तर किती आला वीस पॉइंट सहा, याला एक दुसरी पद्धत आहे बघा, मगाशी मी सुरुवातीला बोललो ना की छेदामध्ये शंभर करायचे, सर्वांचे शंभर होत नाही पण माहित असं एक जस्ट तुम्हाला सांगतो मी कसे करायचे ते बघा, इकडे एकशे तीन आणि पाच आहे बरोबर, तर काय करायचं इथे याचे छेदाचे शंभर करायचे एकशे तीन तसेच, आता छेदाचे शंभर करायसाठी किती ने गुणा लागेल सांगा बघा, शंभर भागिले पाच, वीसा पाच शंभर बरोबर ना, मग इथे सुद्धा वीस ने गुणायचं बरोबर, म्हणजे इथे काय येईल बघा, शून्याचे शून्य, तीन दुने सहा, शून्याचे शून्य आणि बे के बे बरं, आणि इथे किती येईल पाच दुने दहा शंभर बरं, हे शून्य शून्य गेले, दोनशे सहा भागिले दहा, भागिले दहा म्हणजे घर पाठीमागे वीस पॉइंट सहा, वजा चिन्ह तुमचं तसंच, एक पद्धत माहीत असावी म्हणून, कळतंय का, पण इथं प्रत्येक वेळेला सर्वात छेदाचे शंभर होत नाहीत, आता इथे पाच होते म्हणून शंभर झाले, दहा असतील तर होतील, वीस असतील होतील, पंचवीस असतील होतील, पण ते सदतीस बेचाळीस याचे शंभर होणार नाही, त्यामुळे हीच पद्धत करायची आपली, फक्त इथे चूक करू नका, इथे बऱ्याच वेळेला मुलं शून्याचा भाग लावत नाही, दोन पॉईंट सहा लिहून ठेवतात, तर नीट बघा कसं सोडवलं ते, झालं सर्वांचं, दुसरी पद्धत हवी असेल तर लिहून घ्या, पुढे तुम्हाला नब्बीला ती आहे, पर्सेंटेज काढायचे छेदामध्ये शंभर तयार करायचे तुम्हाला नब्बीला,
तेव्हा तुम्हाला ते परत शिकवणार आहे. आणि यातला पाचवं एक्झाम्पल आहे वजा 11/13. म्हणजे काय करायचं रे, वजा चिन्ह लिहूनच ठेवायचं बरोबर. आणि आपली नेहमीची पद्धत आता 13 ते 100 नाही होणार, मग नेहमीची पद्धत 11/13. पहिला भाग कशाचा लावायचा, शून्याचा 11. परत काय येणार रे, पॉइंट 0. आता 13 पाडा तुम्हाला येतो तरी सुद्धा मी लिहिलाय 37 आणि 42 बरोबर. 110 कुठे येतात बघा, 104 आणि 117 मध्ये, म्हणजे काय येणार 8 भाग लागेल. 104 10 तून 4 गेले 6, इथे काय येईल 0 0, त्याच्या पुढे 0 घेतले. आता 60 कुठे येतात बघा, इथे 65 आहे तर इथे 52 आहे, म्हणजे 53 52 बरं. 10 तून 2 गेले 8, इथे काय येईल 0. आता 80 63 78 78 म्हणजे किती येणार, 6 भाग लागेल. किती किती येतील, 10 तून 8 गेले 2, 8 8 0. आता 13 दुणे 27 म्हणजे 13 1 13. 10 तून 3 गेले 7 बरं. आता 70 इथे बघा, 13 5 65 इथं अंक लिहायला विसरू नका. 10 तून 5 गेले 5, 7 तून 7 गेले 0 बरं. इथं आता किती आले, 0. आता इथे 13 3 39 13 3 39 म्हणजे इथे किती, 10 तून 9 गेला 1, 5 तून 4 गेले 1 11. आता बघा इथे 0 घेतलं की संख्या आली आली काय बरोबर ना, म्हणजे काय येणार उत्तर तुमचं 0.84615 ची आवर्ती. कळतं ना आडवेश, हे संख्या आली ना परत, 11 परत आले आपलं बरं. अशा प्रकारे आपण काय केलं, 1.3 तुम्हाला पूर्ण सोडवून दिलाय. पाढे 13-14 तुमच्या पाठच आहेत, फक्त 37 आणि 42 तयार केले किंवा सोडवता सोडवता जरी म्हणलं तरी तुमच्या लक्षात येईल. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, एकदा बघून सोडवायचे आणि 2 वेळा न बघता सोडवायचे. तर आपण इथेच थांबतोय, धन्यवाद.